नमस्कार, साधनाज रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। तर दिवाळी जवळ आलेली आहे, तर दिवाळी फराळाला किंवा फराळाच्या तयारीला लागलंच पाहिजे। तर पोह्यांचा चिवडा किंवा मुरमुऱ्यांचा चिवडा दरवेळेस खातो आपण, तर ह्यावर्षी मी एक नवीन आणि खास रेसिपी घेऊन आलेली आहे। तर आज आपण पाहतोय परफेक्ट अर्धा किलो प्रमाणात कोल्हापुरी भडंग रेसिपी। चला तर मग पाहूयात। कोल्हापुरी खमंग असं भडंग बनवण्यासाठी मी इथे या भडंग बनवण्यासाठीचे मुरमुरे घेतलेले आहेत, किंवा भडंगच्या लाह्यासुद्धा म्हणतात याला। ह्या भडंगच्या लाह्या थोड्याशा टपोऱ्या अशा असतात, आपल्या नॉर्मल मुरमुऱ्यापेक्षा थोड्याशा मोठ्या असतात, कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये तुम्हाला इझिली भेटून जातील। चला तर मग भडंग बनवण्यासाठी आपण भडंगसाठीचा मसाला बनवूयात। तर त्यासाठी मी इथे एक चमचा घेतलेला आहे धने पावडर। धने पावडर नसेल तर अख्खे धने घेतले तरीही चालतील। त्यानंतर घेतलेली आहे अर्धा चमचा जिऱ्याची पावडर, किंवा मग जिरं आणि ओव्याची पावडर घेतला तरीही चालेल। आता आपण यामध्ये टाकून घेणार आहोत सोप। मी इथे अर्धा चमचा बडीशेप टाकून घेतलेली आहे, कच्ची बडीशेप आहे, हे भाजलेली सुद्धा वापरू शकता। आणि एक मोठा चमचा वरून साखर टाकलेली आहे। भडंगला छान अशी आंबट गोड चव असते, त्यामुळे साखर टाकून घ्यायची। आणि मी इथे लाल मिरची पावडर टाकलेला आहे एक मोठा चमचा भरून, आणि चवीनुसार मीठ टाकले। लाल मिरची पावडर तिखट आणि रंगाचं वापरलेलं आहे। भडंग खूप छान असा लालबुंद रंगाचा असतो, त्यामुळे मी बेडगी मिरची पावडरचं लाल मिरची पावडर वापरलेलं आहे। आणि अगदी सोप्या पद्धतीने हा मसाला बनवून झालेला आहे। चला तर मग भडंगच्या तयारीला लागूयात। मी इथे एक चार चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे, आणि त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत। भडंगमध्ये शेंगदाणे हे अशा प्रकारचे फिकट किंवा फिकट रंगाचे आणि गोलाकार वापरायचे, मोठे शेंगदाणे वापरायचे नाहीत, कारण भडंगमध्ये अशा प्रकारचे शेंगदाणे असतात ते चवीलाही छान लागतात आणि अशाच प्रकारचे वापरले जातात। त्यामुळे हे शेंगदाणे आपल्याला हलकेसे तळून घ्यायचे आहेत, खूप जास्ती वेळ किंवा लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे नाही आहेत। खूप जर जास्ती शेंगदाणे तळले गेले तर मग ते चवीला छान लागत नाहीत। मी इथे शेंगदाणे छान असे तळून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। चला तर मग शेंगदाणे तर तयार झालेले आहेत किंवा तळून झालेले आहेत, फोडणी टाकूयात। फोडणीसाठी याच तेलामध्ये मी टाकलेलं आहे अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली आहे, आणि अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे आपल्याला। जिरं आणि मोहरी छान व्यवस्थित अशी फुलू द्यायची आहेत, त्यामुळे खमंग अशी फोडणी बसते। जिरं मोहरी छान फुलले की आता आपण त्यामध्ये खूप सारा कढीपत्ता टाकूयात। मी इथे 15 ते 20 पानं कढीपत्ता टाकून घेतला आहे, आणि इथे मी लसूण घेतलेला होता एक 10 ते 15 पाकळ्या। तर तो लसूण मी वरची सालं न काढता ओबड धोबड ठेचून घेतलेला आहे। भडंगमध्ये अशा प्रकारचाच लसूण वापरला जातो, तुम्ही कधीही लक्ष करा भडंग खातेवेळी, त्यामुळे साल न काढता अशा प्रकारे वाटून टाकायचं आहे आपल्याला यामध्ये। आणि हा लसूणसुद्धा छान गोल्डन किंवा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। दिवाळीजवळ आलेली आहे तर एक एक फराळाच्या तयारीला लागलंच पाहिजे। तसेच मी खूप प्रकारच्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती टाकत आहे दिवाळी स्पेशल, त्या तुम्ही नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। लसणाला छान असा लालसर रंग आलेला आहे, छान परतला गेला आहे। आता मी त्यामध्ये टाकलेला आहे आपण जो मसाला बनवून घेतलेला होता तो, आणि त्यानंतर यामध्ये मी 1/2 चमचा हळद पावडर टाकून घेतली आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर। परत हे लाल मिरची पावडर रंगाचंच आहे, त्यामुळे रंग छान येईल तेलामध्ये लाल मिरची पावडर टाकल्यामुळं। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे, आणि हे सगळे कोरडे मसाले टाकून झाल्यानंतर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचे आहेत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडासा यामध्ये चाट मसाला टाकला तरीही चालेल, त्यामुळे सुद्धा चव छान येते। भडंगला एक 1/2 चमचा वापरायचा, किंवा मग मसाला तयार करत असताना त्यामध्ये टाकलात तरीही चालेल। तुम्ही इथे पाहू शकता ही फोडणी रेडी झालेली आहे। चला तर मग ही फोडणी आता आपण मुरमुऱ्यावरती ओतून घेऊयात। तुम्ही इथे पाहू शकता मी यावरती ओतत आहे। फोडणी मुरमुऱ्यावरती टाकून झाल्यानंतर आता आपल्याला यावरती टाकून घ्यायचे आहेत जे आपण अगोदर शेंगदाणे तळून घेतलेले होते ते। घाईघाईमध्ये बऱ्याच वेळेस असं होतं की आपण अशा प्रकारे शेंगदाणे तळून ठेवतो, पण मिक्स करतेवेळी एकदम विसरून जातो। तर लक्षपूर्वक आपल्याला यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत, आणि आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत, व्यवस्थित असं याचं भडंग बनवून घेणार आहोत। चाट मसाला किंवा आमचूर पावडरसुद्धा यामध्ये वापरलं जातं। तर आपल्याला फोडणीमध्ये टाकायचं नसेल किंवा मसाल्यामध्ये टाकायचं नसेल किंवा काही कारणामुळे विसरलं असेल तर आमचूर पावडर किंवा चाट मसाला मग यावरतून भुरभुरायचा किंवा 1/2 चमचा यावरतून टाकायचा, त्यामुळे सुद्धा खूप छान एक चटपटीतपणा येतो आणि छान वेगळीच अशी चव लागते। पण मला आंबट आवडत नसल्यामुळं किंवा चाट मसाला आवडत नसल्यामुळं मी यामध्ये वापरलेला नाही। तुम्हाला आवडत असेल तर टाकलात तरीही चालेल।
थोडासा आमचूर पावडर किंवा चाट मसाला आणि एक अर्धा चमचा पिठी साखर भुरभुरला तरीही चालेल। आणि तुम्ही इथे पाहू शकता मी व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घेतले आणि अगदी लाल बुंद भडंग रेडी झालेला आहे, अगदी कोल्हापूर स्टाईल रेडी झालेला आहे, तुम्ही इथे पाहू शकता। आणि रंग किती सुंदर आणि छान असा आलेला आहे तेही पाहू शकता। परफेक्ट असं भडंग रेडी झालेला आहे आणि अर्धा किलो प्रमाणामध्ये रेडी झालेला आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।